Hello dear students, welcome to all of you. You are learning the lesson number first, basic concept in geometry. In first and second video, we learned some theoretical part and also practice set 1.1. Today we start a new point, that is line segment. Okay, let's see first one. Line segment. Let's see. Okay, what is the given? The union set of point A and point B and point between A and B is called a segment AB. Segment AB is written as seg AB in brief. Let's see, the union set of point A. Suppose I take point A and point B. Okay, it is your point A and it is point B. Okay, and union set of point A and B and point between. Okay, when we join in point between A and B. Okay, and which figure we have to get? That figure is called as line segment. Which is kaya? Point A and point B. And tacha madhye je kaya point set. Tacha jo set hai, union set. Okay, so set madhye tuma jale union set interaction. Okay, so tyala kaya mhanar apan je kaya figure mhena tyala kaya mhanar line segment. Ata line segment AB asa tar vi lihayachi garaj nahi. In brief, apan asa hi lihu shakto seg AB. Okay, brief madhye apan kaya lihayacha seg AB or say BA असे ही सुद्धा लिहू शकतो. ओके, नेक्स्ट वन बघू आपण काय दिले पुढे. पॉइंट ए एंड बी आर कॉल्ड एंड पॉइंट्स. आता या पॉइंट ए एंड बी आर कॉल्ड एंड पॉइंट. एंड पॉइंट्स लेट्स सी. आता ज्यावेळी तुम्ही याची लेंथ मोजणार म्हणजे दोन पॉइंट मधील डिस्टन्स फाइंड आउट करणार म्हणजे काय फाइंड आउट करणार डिस्टन्स ए बी म्हणजे काय असणार आहे लेंथ ए बी. ओके, लेंथ ए बी दोन्हीचा मीनिंग काय तो सेम असेल. ओके, लाइन सेगमेंट मध्ये काय काय पॉइंट सांगितले. अ युनियन सेट ऑफ पॉइंट ए एंड बी एंड पॉइंट बिटवीन ए एंड बी इज कॉल्ड एज लाइन सेगमेंट एंड इट इज ब्रीफली रिटन. ओके, दैट इज सेग ए बी और सेग बी. सिक्वेन्स कसा चालेल. ए एंड बी आर कॉल्ड एज एंड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. ओके, एंड डिस्टन्स ए बी इज इक्वल टू लेंथ ए बी. नेक्स्ट पॉइंट बघायचा बघा तो म्हणजे रेख. बघा नेक्स्ट पॉइंट आहे तो रेख. ओके, फिगर वाइज बघू म्हणजे लक्षात येईल. सपोज ए एंड बी आर टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. ओके, पॉइंट ए एंड पॉइंट बी आर टू डिफरंट पॉइंट्स. डिस्टिंक्ट मीन्स डिफरंट. द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ सेग ए बी म्हणजे आपल्याला युनियन सेट घ्यायचा सेग ए बी चा प्लस काय घ्यायचं बघा पी पॉइंट सच दॅट ए डॅश बी डॅश पी म्हणजे जो काय नेक्स्ट पॉइंट जो बघायचा आपल्याला जो काय पी पॉइंट घ्यायचा तो असा घ्यायचा की ए डॅश बी डॅश पी ए डॅश बी डॅश पी देन वी गेट रे ए बी. मिळणार आपल्याला फिगर रे ए बी. आता या पॉइंट ए ला आपण म्हणणार आहे एंड पॉइंट ऑफ रे ए बी. ओके, एंड पॉइंट ऑफ रे ए बी. आणि रेचा नेम रीड करताना फक्त एंड पॉइंट फर्स्ट आला पाहिजे नंतरचा नेक्स्ट पॉइंट आला पाहिजे अदरवाइज रे बी ए लिहिलं तर ते रॉंग होणार रे ए बी. ओके, क्लियर आहे. नेक्स्ट वन थर्ड वन इज युअर लाईन ए बी. थर्ड कोणता पॉइंट आहे लाईन ए बी. ओके, लेट्स सी लाईन ए बी फिगर वाइज. ओके, फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ वन रे. समजा मी रे हा पी ए ड्रॉ केला. ओके, आणि त्याचाच एक्झॅक्टली अपोजिट रे म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट साईडला दुसरा रे ड्रॉ केला. ओके, म्हणजे समजा रे बी ड्रॉ केला म्हणजे रे पी ए आणि रे पी बी अपोजिट रे ती दोन्ही मिळून आपल्याला जी काय फिगर मिळणार ती कोणती लाईन ए बी ची. ओके, पी पॉइंट ड्रॉ केला तरी चालेल. ओके, म्हणजे आपल्याला कोणती फिगर मिळणार लाईन ए बी. क्लिअर आहे. आता रे लाईन सेगमेंट आणि रे मध्ये लाईन मध्ये फरक काय इथे बघा. इथे स्टॉप आहे तिथे इथून पुढे काही इंक्रीज होत नाही. रे मध्ये हा रे वन साइडला इनफायनाइट आहे कारण की इथं काय एरो सिंगल एरो. ओके, या साइडला ती काय असणार आहे इनफायनाइट. आणि ही जी काय लाईन आहे ती या साइडला म्हणजे लेफ्ट साइडला इनफायनाइट एज वेल एज राईट साइडला पण काय असणार आहे इनफायनाइट असणार आहे. ओके, लेट सी नेक्स्ट वन कॉन्ग्रुएंट सेगमेंट. नेक्स्ट पॉइंट आहे तो कॉन्ग्रुएंट सेगमेंट. याच्यामध्ये आपल्याला दोन
सेगमेंट कंपैरिजन कराए थे, लेट्स सी कैसे एंड होगा। इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल देन द टू सेगमेंट्स आर कॉन्गर। म्हणजे समजा फिगर वाइज बघू, समजा हा तुमचा सेग ए बी ओके एज वेल एज सेग सी बी, या दोन्हीची जर समजा लेंथ इक्वल असेल, मीन्स इफ लेंथ ऑफ टू सेगमेंट दॅट इज लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ अनदर सेगमेंट दॅट इज लेंथ सी डी, देन गिवन टू सेगमेंट्स आर कॉन्गर। म्हणजेच काय होणार, सेग ए बी कॉन्ग्रंट सेग सी डी ओके। मीन्स सपोज दिस वन इज युअर सिक्स सेंटीमीटर, आणि हे पण जर समजा सिक्स सेंटीमीटर असेल, हे दोन्ही सेगमेंट काय होणार लेंथ इक्वल, आणि लेंथ ए बी सिक्स सेंटीमीटर, लेंथ सी डी सिक्स सेंटीमीटर, देअरफोर सेग ए बी कॉन्ग्रंट सेग सी डी। पण समजा इथे 5.9 जरी असेल तर सेग ए बी आणि सेग सी डी कॉन्ग्रंट येणार नाही, कारण की रिझन काय, लेंथ ए बी आणि लेंथ सी डी इक्वल नाही, हे सिक्स सेंटीमीटर आणि हे 5.9 आहे, त्यामुळे इक्वल येणार। लेंथ कॉन्ग्रंट असण्यासाठी काय पाहिजे, लेंथ इक्वल पाहिजे ओके। सो व्हेन लेंथ आर इक्वल देन गिवन टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट ओके। नेक्स्ट पॉइंट बघू आपण, नेक्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट। लेट्स सी नेक्स्ट पॉइंट, प्रॉपर्टीज ऑफ फिफ्थ पॉइंट, ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट्स ओके। कॉन्ग्रंट सेगमेंट्स फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती तुमची रिफ्लेक्सिविटी, फर्स्ट प्रॉपर्टी काय बघा, रिफ्लेक्सिविटी। आता रिफ्लेक्सिविटी म्हणजे रिफ्लेक्शन थोडक्यात, जर आपण मिरर मध्ये स्वतःचे रिफ्लेक्शन बघितलं तर ते रिफ्लेक्शन काय असणार आहे, कॉन्ग्रंट असतं आपल्याशी प्लेन मिररशी, सेम एज इट इज, सेम ए बी कॉन्ग्रंट सेम ए बी, सेग ए बी कॉन्ग्रंट सेग ए बी, याचा मीनिंग काय, एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रंट इट सेल्फ ओके, इच सेगमेंट इज कॉन्ग्रंट इट सेल्फ, म्हणजे प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रंट असणार आहे। नेक्स्ट वन बघायचं तो म्हणजे सिमेट्री, नेक्स्ट पार्ट जो आहे तो सिमेट्री। यामध्ये दोन सेगमेंट कन्सिडर करायचे, इफ सेग ए बी कॉन्ग्रंट सेग सी डी ओके। आता हे दोन कधी कॉन्ग्रंट असतात, ज्यावेळी लेंथ इक्वल असतात ओके, मग तसंच अपोजिट ते जाते, सेग सी डी कॉन्ग्रंट सेग ए बी, कसंही लिहिलं तरी काही फरक नाही, म्हणजे सिक्वेन्स चेंज करायला बघा काही फरक पडत नाही, फर्स्ट कॉन्ग्रंट सेकंड असू दे किंवा सेकंड कॉन्ग्रंट फर्स्ट, दोन्हीचा सिक्वेन्स सेम आहे। नेक्स्ट वन आहे ट्रान्झिस्टिव्हिटी, ओके नेक्स्ट वन इज युअर ट्रान्झिस्टिव्हिटी। आता इथं जसे दोन सेगमेंट कम्पेअर केले, आता इथं आपण थ्री करायचे, लेट सी, इफ सेग ए बी कॉन्ग्रंट सेग सी डी ओके, सेग सी डी कॉन्ग्रंट सेग ई एफ ओके, म्हणजे फर्स्ट कॉन्ग्रंट सेकंड अँड सेकंड कॉन्ग्रंट थर्ड, देअरफोर सेग ए बी कॉन्ग्रंट सेग ई एफ ओके। म्हणजेच काय, जरी फर्स्ट सेगमेंट सेकंडला कॉन्ग्रंट आहे, ही सेकंड थर्डला कॉन्ग्रंट आहे, ऑटोमॅटिकली फर्स्ट आणि थर्ड पण काय येणार आहे एकमेकांना कॉन्ग्रंट येणार, कारण की या तिन्हीचे लेंथ पण काय येणार आहे इक्वल येणार आहे। नेक्स्ट पॉइंट बघायचं तो म्हणजे मिड पॉइंट ऑफ सेगमेंट, लेट सी सिक्स पॉइंट, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ओके, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट। लेट सी बाय यूजिंग फिगर, सपोज एक फिगर ड्रॉ केला, म्हणजे एक सेग ए बी ड्रॉ केला ओके। आता यानंतर या ए बी वर एम पॉइंट असा घ्यायचा की त्या दोन सेगमेंटचे इक्वल पार्ट झाले पाहिजे, म्हणजेच ए एम आणि बी एम कॉन्ग्रंट आले पाहिजे। म्हणजेच इफ सेग ए एम कॉन्ग्रंट सेग बी एम ओके, सेग ए एम कॉन्ग्रंट सेग बी एम, देन एम इज कॉल्ड एज
mid point of safe AB. Okay, जैसे समझाए 5 से 10 पर कितने असर है 5 है टोटल कितने आ रहा 10 थोड़ा क्या समझाए सर 20 असर फुल लेकिन देना ये 10 नहीं कर सकता होना है 10 नहीं है ओके क्लियर है 6 पॉइंट दैट इज मिड पॉइंट ऑफ सेल नेक्स्ट वन इज देयर कंपैरिजन ऑफ सेल नेक्स्ट पॉइंट है हमारा कंपैरिजन ऑफ सेगमेंट दैट इज 7 पॉइंट comparison of segments okay ata comparison mhanje samja kon dai dom goshti jo tumhala comparison karaycha okay suppose yaar tum sir math cha textbook cha ne math cha textbook cha comparison karaycha asel tumhi atla content check kara samja kon dai dom bike cha comparison karaycha asel tumhi tyacha properties learn karna okay tasas aplya jo segment cha comparison karaycha asel tyacha length cha comparison karaycha mhanje length cha observe karaycha समझा मैं एक ड्रॉ के लिए समझा हाँ जाना तुम सब ए बी ओके मैं समझा ये अच्छी दूसरी एक सेगमेंट ड्रॉ के लिए सी तेरे यहाँ पर तो ऑब्वियसली कि तेरे से लेंथ ए बी ची लेंथ जाए ए बी सेग ए बी ची लेंथ ये अच्छा पिक्चर कम है मुझे इफ लेंथ ए बी इज लेस देन लेंथ सी डी देन ऑटोमेटिकली सेग ए बी इज स्मॉलर देन से सी डी और दूसरे लिखू शकता कि से सी डी ग्रेटर है ना से सी डी इज ग्रेटर देन से ए ओके म्हणजे कंपैरिजन कशा डिपेंड असतं डिपेंड्स ऑन लेंथ काय सांगितलं बघा इफ द लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस देन द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी इट इज रिटन एज से ए बी इज लेस देन से सी डी और से सी डी इज ग्रेटर देन से ए बी द कंपैरिजन ऑफ सेगमेंट्स डिपेंड अपॉन देयर लेंथ ओके सेगमेंट चा लेंथ इज वर डिपेंड ऑन सब कंपैरिजन नेक्स्ट वन बघायचे तो परपेंडिकुलरिटी सेगमेंट्स ऑर रे ओके नेक्स्ट पॉइंट है बघा परपेंडिकुलरिटी ओके नेक्स्ट पॉइंट इज युअर परपेंडिकुलरिटी आता जाऊ आपण त्यामध्ये काय काय बघायचं लेट्स सी सपोज ही लाइन एल आहे ही दुसरी लाइन एम जॉइन इंटरसेक्ट एट राइट एंगल इफ टू लाइन्स आर इंटरसेक्ट एट राइट एंगल देन दे आर परपेंडिकुलर दैट इज लाइन एल परपेंडिकुलर लाइन एम ओके सेम आहे आता समजा एक सेगमेंट घेतले किंवा टू सेगमेंट्स दैट इज सेग ए बी एंड सी डी अगेन दे आर इंटरसेक्ट एट राइट एंगल देन से ए बी परपेंडिकुलर से सी डी ओके आता समझा फिगर मध्य मैं याला रे करतो समझा हा रे ए बी लिहना कस रे ए बी परपेंडिकुलर लाइन एम ओके फिगर वर डिपेंड है सो परपेंडिकुलरिटी मीन्स इफ टू लाइन्स टू रेस टू सेगमेंट्स और वन लाइन वन रे आर इंटरसेक्ट एट राइट एंगल आर इंटरसेक्ट एट राइट एंगल देन दैट इज कॉल्ड एज perpendicular or they are perpendicular to each other okay next point go 9 point that is distance of point from a line distance of a point from a line ओके बघू आपण याच्यामध्ये काय सपोज एक मी लाईन घेतली ओके आणि एक पॉइंट घेतला कारण की लाईन आणि पॉइंटचं जिक्र आहे ओके समजा हा पॉइंट ए ही लाईन या घेतली ओके आता यामध्ये जर मला पॉइंट ए चा डिस्टन्स काढायचा लाईन एल पासून तर आपण कशी कशी लाईन मेजरमेंट करून याचा डिस्टन्स फाइंड आउट करू शकत नाही त्याच्यासाठी एक स्पेसिफिक वे आहे या पॉइंट पासून ज्या पॉइंटचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा त्या पॉइंट पासून त्या लाईन वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं तर परपेंडिक्युलर म्हणजे जस्ट सांगितलं इंटरसेक्ट एट राईट अँगल ओके समजा इथं हा सी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत असेल तर ही जी काय लेंथ ए सी मिळणार आहे काय मिळणार आहे लेंथ ए सी या लेंथ ए सी ला आपण काय मिळणार आहे डिस्टन्स ऑफ पॉइंट ए फ्रॉम लाईन एल म्हणजे पॉइंट ए चं लाईन एल पासूनचं काय असणार आहे ते
distance asana. Okay, this way you have to complete it. There are 9 points. Wait. Okay, now let's start. We said start practice set 1.2. Let's see practice set 1.2. Practice set 1.2. Let's see question number 1. The following table shows a point on a number line and their coordinates. Decide whether the pairs of segments given below the table are congruent or not. Let's see. आता यामध्ये पॉइंट्स कोणकोण दिले आहेत बघा, A B C D and E. त्याचे कोऑर्डिनेट त्याच्या खाली दिले आहेत -3 5 2 -7 and 9. आणि पहिला क्वेश्चन काय दिला बघा, सेग डी ई एंड सेग ए बी कॉन्ग्रंट आहे का नाही ते चेक करायचे. लेट्स सी. आता मगाशी सांगितलं व्हेन टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट इफ द लेंथ आर इक्वल, म्हणजे जर यांची लेंथ इक्वल येत असेल, म्हणजे लेंथ डी ई आणि लेंथ ए बी जर इक्वल येत असेल, म्हणजे दोन सेगमेंट काय असणार आहेत, कॉन्ग्रंट असतो. याच्यासाठी आपल्याला पहिला काय ड्रॉ करा, फाइंड आउट करावं लागेल सेग डी ई ची लेंथ. आता सेग डी ई ची लेंथ करण्यासाठी म्हणजे आपल्याला डिस्टन्स डी ई काढावं लागेल, म्हणजे डिस्टन्स डी ई साठी आपल्याला पहिला कोऑर्डिनेट पाहिजे. मग डी चा कोऑर्डिनेट किती आहे, -7 आणि ई चा कोऑर्डिनेट किती आहे बघा, 9. कंपेयर करा -7 आणि 9 मध्ये -7 इज लेस दॅन -9. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सेग सॉरी लेंथ डी ई. आता लेंथ डी ई म्हणजेच काय, डिस्टन्स डी ई इज इक्वल टू, आता डिस्टन्स डी ई डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर, ग्रेटर मीन्स 9 माइनस -7. ओके, माइनस माइनस बिकम्स प्लस 7, दैट इज इक्वल टू 16. दिस वन इज योर इक्वेशन नंबर 1. आता सेम एज इट इज ए बी साठी करायचं. मग आता ए आणि बी चे कोऑर्डिनेट किती येणार, ए चा कोऑर्डिनेट -3 आणि बी चा कोऑर्डिनेट 5. सो -3 इज लेस दॅन 5. सो आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, लेंथ ए बी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स ए बी, ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट, ग्रेटर कोऑर्डिनेट दैट इज 5 माइनस -3. 5 एज इट इज माइनस माइनस बिकम्स प्लस 3 एंड दैट इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 7. ओके, आता ऑब्जर्व इक्वेशन 1 एंड 2. राइट साइड 16, हियर राइट साइड इज 8, म्हणजे राइट साइड इज नॉट इक्वल, सो लेफ्ट साइड इज इक्वल टू आल्सो नॉट इक्वल, देयरफॉर लेंथ डी ई इज नॉट इक्वल टू लेंथ ए बी. फॉर द रीजन लेना फ्रॉम 1 and 2. ओके, इफ लेंथ आर नॉट इक्वल देन गिवन टू सेगमेंट्स आर आल्सो नॉट कॉन्ग्रुएंट, सो फाइनल स्टेप है ना, देयरफॉर सेग डी ई एंड सेग ए बी आर नॉट कॉन्ग्रुएंट, आर नॉट कॉन्ग्रुएंट. ओके, अजून एक एक्झाम्पल यातलं बघू आणि नंतरचे जे एक्झाम्पल आहे ते होमवर्क लागेल. ओके, म्हणजे सेकंड वन, सेग बी ई एंड सेग ए डी. ओके, बघू सेम वे ना करायचं, जसं आपण इथं डी ई साठी डी चे आणि ई चे कॉर्डिनेट लिहिले, तसं आता बी आणि ई चे फाइंड आउट करण्यासाठी बी आणि ई चे कॉर्डिनेट लिहू. बी चे कॉर्डिनेट 5, ई चे कॉर्डिनेट 9. सो ना 5 इज लेस देन 9, सो आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, लेंथ बी ई दॅट इज इक्वल टू डिस्टन्स बी ई दॅट इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट दॅट इज 9 माइनस स्मॉलर कॉर्डिनेट दॅट इज 5 दॅट इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 1. आता सेग ए डी साठी, ए आणि डी साठी ए चे कॉर्डिनेट -3 डी चे -7 दॅट इज -3 अँड -7. ओके, -3 अँड -7 मध्ये -3 इज ग्रेटर दॅन -7, सो डिस्टन्स दॅट इज लेंथ ए डी इज इक्वल टू डिस्टन्स काय, ए डी इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट दॅट इज -3 माइनस स्मॉलर कॉर्डिनेट दॅट इज -7. -3 आहे इट इज माइनस माइनस बिकम्स प्लस 7 अँड -3 प्लस 7 दॅट इज अँसर कम्स 4. इक्वेशन नंबर
second. Here now length are equal, but the right side is 4, here right side is also 4. So right side and left side, so left side is also equal, that is length BE is equal to length AD. Reason, from 1 and 2. So 1 and 2 length are equal, so segments are also congruent. Therefore, say BE congruent say AD. Okay, this way you have to complete it. Question number 1. Okay, त्यामध्ये जे दोन क्वेश्चन्स राहतात, एक क्वेश्चन राहतो बघा सेग BC एंड सेग AD, तुम्हाला चेक करायचे दे आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. त्या पद्धतीने पहिला B आणि C चे कोऑर्डिनेट यूज करून डिस्टन्स BC किंवा लेंथ BC फाइंड आउट करना, त्यानंतर लेंथ AD फाइंड आउट करण्यासाठी A आणि D चे कोऑर्डिनेट्स यूज करायचा, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते फक्त चेक करायचं. राइट साइड इक्वल असेल तर इथे इज इक्वल टू साइन आला असेल तर कॉन्ग्रुएंट. आता इथे बघा इज नॉट इक्वल टू, त्यामध्ये आर नॉट कॉन्ग्रुएंट, इथे इज इक्वल टू साइन असल्यामुळे काय आले ते कॉन्ग्रुएंट आले. ओके, दिस वी हैव टू कंप्लीट इट, प्रैक्टिस इट 1.2. ओके, आजच्या लेक्चरला आपण जे काही पॉइंट्स बघितले, लाइन सेगमेंट लेंथ, लाइन AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स ऑलरेडी हे तुम्हाला झालेलं होतं, फक्त ते इन डिटेल आपण पाहिले आजच्या लेक्चरमध्ये. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आपण इथे कम्प्लीट करतोय आज. त्यामध्ये राहिलेले जे क्वेश्चन आहेत 2, 3, 4 आणि जे 5 एकदम सिंपल आहेत, अजून 6 क्वेश्चन पण आहेत. ओके, तो आपण एक्झाम जो काय तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आजच्या लेक्चरला आपण इथे स्टॉप होतोय. थँक्यू.